अंधेरी प्रमाणे कसबा चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, पुणे दौऱ्याआधी राज ठाकरेंनी सर्व पक्षीयांना तसं पत्र लिहिलंय। तर आपली परंपरा जोपासावी पत्रातून राज ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे। तर अंधेरी प्रमाणे कसबा चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध व्हावी असं पत्र राज ठाकरेंनी सर्व पक्षीयांना लिहिलं आहे। पुणे दौऱ्याआधी राज ठाकरेंनी हे पत्र लिहिलंय। तर आपली परंपरा जोपासावी असं या पत्राद्वारे राज ठाकरेंनी आवाहन केलंय। तर अंधेरी प्रमाणे कसबा आणि चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध व्हावी असं पत्र पुणे दौऱ्याआधी राज ठाकरेंनी सर्व पक्षीयांना लिहिलेलं आहे। आपली परंपरा जोपासावी असंही आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे केलंय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी या फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। प्रतीक्षा, काय सांगाल, सर्व पक्षीयांना राज ठाकरेंनी पत्राद्वारे आवाहन केलेलं आहे, अंधेरी प्रमाणे कसबा आणि चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी पत्र लिहिलंय, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच, आज राज ठाकरेंनी एक पत्र जारी केलं आहे ज्याच्यामध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे यांच्या निधनाने ही जी पोटनिवडणूक होतीये ही खरं तर शोकेची बाब आहे आणि सर्व पक्षांना त्यांनी विनंती केलेली आहे की कृपया तुम्ही ह्या सध्या ज्या निवडणुका आहेत त्या बिनविरोध करा, जेणेकरून त्यांच्या आपल्याला शांती मिळेल आणि ही खरं तर निवडणुकीची वेळ नाही आहे आणि नाईलाजाने ही पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे, त्याच्यामुळे खरं तर ही ती योग्य वेळ नाही जिथे उमेदवारी जाहीर करा, आनंद उत्सव जाहीर करा असं एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मत आहे आणि कुठेतरी या जाणीवेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षांना विनंती केलेली आहे की कृपया ही निवडणूक बिनविरोध व्हावी। धन्यवाद प्रतीक्षा तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। चिंचवडसाठी उद्धव गट अजूनही आग्रही असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर चिंचवड बाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही संजय राऊत म्हणाले आहेत। तर सरकारला वाटतंय निवडणुका होऊ नये असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय। दोन्ही ठिकाणी निवडणुका व्हाव्यात ही लोकांची इच्छा आहे, पराभवाच्या भीतीने बिनविरोधाचं आवाहन केलं जातंय असंही संजय राऊत म्हणाले। संदर्भात राष्ट्रवादीनं निर्णय घ्यायचा आहे म्हणजे महाविकास आघाडीनं, अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे ना असं नाही, पण तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ।